बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी शरद पवारांसह अजित पवार यांना सुद्धा जाहीर आव्हान दिले. बारामतीमधून अपक्ष लढण्याची विजय शिवतारे यांची तयारी आहे. अजित पवार यांनी कळस गाठलाय असं शिवतारे म्हणाले. अजित पवारांच्या बाजूने मतदान करण्याची मानसिकता नाही असं शिवतारे यांनी ठणकावले. सुळेंनी 15 वर्ष बारामतीमध्ये काहीच काम केलं नाही असा हल्लाबोल शिवतारे यांनी केलाय. 15 वर्ष सुप्रिया सुळेंनी काहीही काम केलं नाही. संसदरत्न वगैरे ठीक आहे, संसदेमध्ये भाषण करून विकास होत नाही हे तर त्यांच्या बंधूंनी देखील सांगितलेलं आहे. कुठेही 5-10-20 लाखाची कामं सुद्धा नाहीत. मोठे प्रकल्प लोकसभेच्या खासदार म्हणून त्यांनी जे काही मोठे प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणायला पाहिजे होते आणि ते वेगवेगळ्या भागात आणायला पाहिजे होते. पुरंदरला एखादा प्रकल्प, भोरला एखादं, सगळे प्रकल्प बारामतीमध्ये. आता ह्या कंडिशनला आता मला माहीत नाही उद्या काय होत आहे, वरिष्ठ नेते काय निर्णय घेत आहेत, एकनाथभाई शिंदे काय निर्णय घेत आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांचं मत काय, या सगळ्या चर्चा होतील. पण मी अपक्ष उभं राहणार, नरेंद्र मोदी विचारमंच लिहिणार, काही मी असं आशा, मी महाविकास महायुतीच्या विरोधात नाही, मी आमच्या नेत्यांच्या विरोध नाही, या विचारांच्या विरोध होत नाही. आमचा विरोध हा पवारांना आहे आणि त्या विरोधासाठी लोकांना संधी तर मिळाली पाहिजे ना. लोक आता इतके संभ्रमित आहेत, इकडून ह्याचा प्रचार, तिकडून त्यांच्या गाड्या फिरत आहेत, सगळं होत आहे. दुसऱ्या बाजूचा विचार कोणी करायलाच तयार नाही लोकशाहीमध्ये, आणि म्हणून ती जी व्हॅक्युम आहे ती व्हॅक्युम भरण्याचं काम मी करणार. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा 7-12 नाही, त्यामुळे इतर 6 लोक विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला एका पवाराला कुठच्या तरी संपवायचं आहे ना. अरे विजय शिवतारे दोन्ही कटकट मिटून जाईल अख्ख्या देशभरात. इथून जिंकून यायचं आणि याच्या ताकदीवर देशभरात आणि राज्यभरात ब्लॅकमेलिंग करायचे धंदे यांनी केले. हे पाप पुरंदर आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातीलच आमच्यासारख्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचं परिमार्जन सुद्धा आम्हालाच करावं लागेल. आज प्रश्न प्रत्येक ठिकाणी मला लोक विचारायला लागले की हे किंवा हे. बापू आपल्याला तर आपलं इतका अपमान केला अजित पवारांनी, कसा निवडून येतो असं चॅलेंज करून हे केलेले, 6-6 पक्ष एकत्र करून कट कारस्थाने केलेले आहेत. अशा पद्धतीने जेव्हा अजित पवार या पुरंदरच्या लोकांशी आणि जनतेशी वागलेले आहेत, आम्ही त्यांना मतदान कसं करणार, माहिती असो किंवा काही असो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये बरेच लोक नाही आहेत. एवढं असताना अजित पवारांनी त्याच पालखीतळावर काल मी बोललो तिथे नाटक करताय तुम्ही, अशा प्रकारची निर्भत्सना केली होती. माझी गाडी, माझा घोडा, बारीक सारीक गोष्टीवर हे करत अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला होता. नियती त्यांना धडा शिकवेल.